नमस्कार, दक्षता किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण हॉटेल स्टाईल दाळ तडका आणि मस्त असा मऊ मोकळा सुटसुटीत जीरा राईस कसा बनवायचा हे बघणार आहोत। अतिशय चविष्ट असा हा दाळ तडका आणि जीरा राईस लागतो। तरी सगळ्यात आधी आपण जीरा राईस बनवून घेण्यासाठी अशा प्रकारचं बासमती तांदूळ घेतलंय। लांब दाण्याचं तांदूळ नसेल तर अवेलेबल असलेलं कुठलंही कोलम तांदूळ तुम्ही वापरू शकता। आता घेतलेले तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर हे पुडेल इतकं यामध्ये पाणी टाकून 15 ते 20 मिनटं हे भिजत ठेवून घेऊया। इकडे एका पातेल्यात तांदळाच्या 3 ते 4 पट पाणी गरम व्हायला ठेवलंय। यात काही खडे मसाले टाकून घेऊ। दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, 3 ते 4 लवंगा, 3 वेलच्या आणि 1 मसाला वेलची। या पाण्यात आपण भात शिजवून घेणार आहोत, म्हणजे या खड्या मसाल्यांचा फ्लेवर हा भाताला लागतो। आता या पाण्यात 1 चमचा मीठ टाकून घेतलं। यात 1/2 चमचा तेलही टाकायचं, म्हणजे हा भात छान मोकळा सुटसुटीत होईल। आता यात आपण 1/2 लिंबाचा रस पिळून टाकतोय। या पाण्याला उकळी आल्यानंतर 15 ते 20 मिनटं भिजत ठेवलेलं तांदूळ यात टाकून घ्यायचं। आता या पाण्याला उकळी आली, तांदूळ हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे की नाही हे बघून घ्यायचं। अजून आपलं हे तांदूळ शिजलेलं दिसत नाही आहे, म्हणजेच आपला हा भात झालेला नाही, तर आणखी थोड्या वेळ आपण हे अशाच पद्धतीने शिजवून घेऊया। पुन्हा थोड्या वेळानंतर हा भात शिजलाय की नाही हे चेक करून घ्यायचं। आता आपला हा भात 90% शिजलेला आहे, गॅस बंद करून घेऊया आणि या पाण्यातून भात काढून अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवून घेऊया, म्हणजे तो ओव्हरकुकही होणार नाही आणि चाळणीमध्ये ठेवल्यामुळे यामध्ये जे काही पाणी असेल ते खाली निचरून जाईल। तर यामध्ये आपण टाकून घेतलेले जे काही खडे मसाले आहे ते काढून घेणार आहोत। पाण्यातून पूर्णपणे हा भात आपण चाळणीमध्ये काढून घेतलाय। आता यातील पाणी पूर्णपणे निचळून जाईपर्यंत आपण दाळ तडका बनवून घेऊया। त्यासाठी आपण 1/2 कप तूर डाळ घेतली आणि 2 चमचे मूग डाळ घेतली। घेतलेली तूर डाळ आणि मूग डाळ ही व्यवस्थित अशी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये बुडेल इतकं पाणी टाकून 15 ते 20 मिनटं ही डाळ भिजवण्यासाठी ठेवून घेतली। आता 15 ते 20 मिनटं ही डाळ भिजल्यानंतर कुकरमध्ये टाकून घेतली। यात थोडीशी हळद पावडर टाकून घेऊ, थोडासा हिंग, 1/2 चमचा मीठ, ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण। आता 3 कप पाणी यामध्ये टाकून घेतोय। पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं। 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मधोमध कट करून यामध्ये टाकून घेतल्याय। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखी हिरव्या मिरच्या टाकू शकता, किंवा कमी तिखट आवडत असेल त्यानुसार कमी हिरव्या मिरच्या वापरल्या तरीही चालेल। 1/2 चमचा तेल यात टाकून घेतलंय। आता कुकरला झाकण लावून मिडियम फ्लेमवर कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ शिजवून घेऊ। मिडियम फ्लेमवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्याय। वाफ काढून घेतल्यानंतर कुकरचं झाकण काढून घ्यायचं। तर ही डाळ अगदी मस्त अशी शिजली, छान मऊसूत झालेली दिसते। आता चमच्याच्याच मदतीने ही डाळ आपण हलकीशी मॅश करून घेऊया। आता एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलंय। या तेलात बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा। हा कांदा आपण थोड्या वेळ मस्त असा परतवून घेऊया। डाळ बनवून घेतल्यानंतर शेवटी आपण तडका टाकणार आहोत।
तुम्ही जर शेवटी तड़का टाकणार नसाल तर तुम्ही यामध्ये तड़का तयार करून त्यामध्ये डाळ टाकून घेऊ शकता। आता आपला कांदा हा थोड्या वेळ मस्त असा परतवून झालाय, यात बारीक कट करून घेतलेला एक टोमॅटो ही टाकून घेऊ। यात अगदी थोडासा गूळ टाकून घ्यायचा। यात टोमॅटो टाकलेला असल्यामुळे थोडासा गूळ टाकला की आपल्या डाळीची चव ही अतिशय मस्त अशी लागते। आता थोड्या वेळ मस्त असा घेतलेला एक कांदा आणि एक टोमॅटो हा व्यवस्थित असा परतवून घेतलाय। आता यात ही शिजवून घेतलेली आणि हलकीशी मॅश करून घेतलेली डाळ ओतून घेऊया। तर यात व्यवस्थित अशी ही डाळ मिक्स करून घेऊ। ज्या कुकरमध्ये आपण ही डाळ शिजवून घेतली त्या कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून ते पाणी आपण यात ओतून घेतोय। तुम्हाला ही डाळ जितकी जास्त घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण हे कमी किंवा जास्त यात वापरू शकता। यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। डाळ शिजवताना त्यामध्येही आपण अर्धा चमचा मिठाचा वापर केलाय, त्यामुळे इथे मीठ टाकताना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तर या डाळीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची। आता या डाळीवर टाकण्यासाठी तडका तयार करून घेऊया। तडका पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप टाकून घेतलंय। तुपाऐवजी तुम्ही अर्ध तूप आणि अर्ध तेल वापरलं तरी देखील चालेल, किंवा तुम्ही बटर देखील वापरू शकता। तर हे तूप मस्त असं विरघळल्यानंतर यात अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। या मोहरीला थोड्या वेळ छान असं तडतडू द्यायचं। मोहरी तडतडल्यानंतर यात अर्धा चमचा जिरेही टाकून घ्यायचे, थोडासा हिंग, अगदी बारीक कट करून घेतलेला लसूण, त्यात टाकून घेतलेल्या लसणाचा रंग हा हलकासा चेंज होऊ द्यायचा। आता यात 2 लाल मिरच्यांचे तुकडे टाकून घेतले, त्याचबरोबर आवडीनुसार कढीपत्ता, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा लाल तिखट। हळद आणि लाल तिखट टाकण्यापूर्वी गॅस बंद करून घ्यायचा। तेल हे गरम असतं त्यामुळे हा तडका व्यवस्थित तयार होतो। आता हा बनवून घेतलेला तडका लगेचच या डाळीवरून टाकून घ्यायचा। तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि परफेक्ट अशी आपली ही डाळ तडक्याची रेसिपी बनवून तयार आहे। शेवटी यावरून आवडीनुसार कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ। डाळ तडका बनवून झालाय, आता मस्त असा जिरा राईस बनवायला घेऊ। 1 चमचा साजूक तूप पॅनमध्ये घालून घेतलंय, त्याचबरोबर 1 चमचा तेलही टाकलंय। तुम्ही आवडीनुसार फक्त तूप किंवा फक्त तेल वापरलं तरी देखील चालेल। यात 1 चमचा जिरे घालून घेतोय। तर हे जिरे अशा प्रकारे थोड्या वेळ तडतडल्यानंतर यात शिजवून घेतलेला हा लांब तांदळाचा भात घालून घ्यायचा। हा भात शिजवून घेताना त्यात आपण मीठ टाकलेलं आहे, पण चवीनुसार आपण आणखी थोडंसं यात मीठ टाकून घेतोय। अगदी चिमूटभर यात मीठ घालून घेतल्यानंतर ह्या जिऱ्यांमध्ये व्यवस्थित असा हा भात आपण हलकासा परतवून घेऊया। तरी थोड्या वेळ मस्त असा हा भात परतवून घेतल्यानंतर यावरून आपण आवडीनुसार कोथिंबीर घालून घेतोय। ही कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आपला हा मस्त असा जिरा राईस बनवून तयार आहे। गॅस बंद करून घेऊया आणि गरमागरम डाळ तडक्यासोबत हा जिरा राईस खायला घेऊया।
तर डाळ तडका आणि हा जीरा राईस बनवायला अतिशय सोपा आहे, अगदी झटपट बनवून तयार होतो। हे कॉम्बिनेशन अतिशय मस्त असं आहे। जीरा राईस सोबत हा डाळ तडका अतिशय मस्त असा लागतो। तर मग तुम्ही देखील अशाच पद्धतीने अगदी झटपट तयार होणाऱ्या हा डाळ तडका आणि जीरा राईस नक्की बनवून बघा। एकदा अशा प्रकारे तुम्ही हा घरी डाळ तडका आणि जीरा राईस बनवला तर तुम्ही हॉटेलचा देखील विसरून जाल आणि घरीच नेहमी बनवून खाल। तर मग आपली ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत अशाच नवनवीन रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपलं दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा।